नमस्कार. आपला महाराष्ट्र डिजिटल या यूट्यूब चॅनलच्या आपले बदलापूर फेसबुक पेजवर असलेल्या या वृत्तवाहिनीला तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. मी ॲडवोकेट मनोज वैद्य. तुमच्या आशीर्वादाने आपला जे फॉलोअर बेस आहे आपले बदलापूरचा, तो जवळजवळ 96,000 आसपास गेलेला आहे आणि 4-1 हजार 1 लाखासाठी आपलं कमी पडतो. आम्ही सातत्याने प्रयत्न करतो की स्थानिक पातळीवरच्या बातम्या, राजकीय विश्लेषण, आरोग्य, वेगवेगळ्या पद्धतीचे विषय मांडत असतो. त्यामध्ये जे नागरिक आहेत त्यांना जे बदलापूर शहरामध्ये 4.5 पर्यंत म्हणतो, आता 5 लाख म्हणायला काही हरकत नाही, तर 5 लाखाच्या आसपास आपल्या शहराची लोकसंख्या, कारण का जनगणना तर होत नाही आहे, आणि त्यामुळे एक इतर अंदाजांवरनं एक काढलं पाहिजे की एवढं लोकसंख्या असू शकते. तर मुद्दा असा आहे की बरेचसे बाहेर शहराच्या बाहेरून जे लोक राहायला आलेत, हे परवडणाऱ्या लोकांच्या जी घर आहे त्याच्यासाठी हे शहर खूप प्रसिद्ध आहे आणि खूप चांगलं शहर होतं म्हणायला काही हरकत नाही, कारण का आज शहरातला प्रत्येक नागरिक अत्यंत मूलभूत गरजांसाठी धडपडतोय. म्हणजे त्याला लाईटची तर एवढी दुरावस्था झाली, त्याच्यावरती पण मी एक माहितीपर असा कार्यक्रम घेतला होता की नेमकं काय समस्या आहे, कारण का लोक नुसतंच म्हणतात की काहीतरी करा, बातमी करा, हे करा, परंतु नेमकं औषध ज्याच्याकडे त्याला मात्र कोणी काही बोलायला तयार नाही, त्याच्यावरती काही मौन धारण करून बसलेले आहेत. हे राजकीय नेते मंडळी असतील, लोकप्रतिनिधी आहेत, मग त्याच्यात आमदार असतील, खासदारांचा विषय नाही, परंतु आता त्यांनी पण राजकीय भूमिका घेतली पाहिजे ना, महत्वाचा मुद्दा आहे. तर ह्या गोष्टींचं थोडंसं प्रबोधन पण झालं पाहिजे की नेमकी समस्या काय. पाण्याच्या विषयी पण आम्ही एकदा मी मागे एक व्हिडिओ बनवला होता, त्याच्यामध्ये नेमकं पाण्याची समस्या काय आहे त्याच्यावरती मी खुलासा केला होता. परंतु ह्या शहरातल्या बऱ्याचशा लोकांना हे माहीत नसतात, मुंबई वगैरे आलेले असतात. मुंबई महानगरपालिकेमध्ये पाणी पुरवठा ही महानगरपालिका क्षेत्रामध्ये मुंबई महानगरपालिकाच करते, पाणी पुरवठा विभाग त्यांचं स्वतःच आहे, त्यामुळे इथल्या लोकांना वाटतं की इथे बदलापूर नगरपालिकाच पाणी देते म्हणून. तसं नाही आहे, तुम्ही लक्षात घ्या, आपल्या इथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण म्हणून एक महाराष्ट्र सरकारचं एक एक हे आहे, प्राधिकरण आहे, तर ते प्राधिकरण आहे ते पाणी पुरवठा विभागाच्या अंतर्गत येतं, म्हणजे एक स्वतंत्र असं एक प्राधिकरण आहे. तर ते प्राधिकरणाच्या अंतर्गत आपला पाणी पुरवठा आपला केला जातो आणि हे ब्रिटिशकालीन बॅरेज, म्हणजे बॅरेज म्हणजे बंधारा आहे आणि तो बंधारा मागे 26 जुलैच्या एका पुरामध्ये तो वाहून गेला. त्यांनी तो खूप छान असं त्याचं एक ती रचना केली होती की नैसर्गिकरित्याच पाणी त्या आतमध्ये फिल्टरच्या इथे यायचं, म्हणजे जे बॅरेजचं जे पाणी प्रक्रिया केंद्र याच्यामध्ये. नंतर आता एक काँक्रीटचा बंधारा बांधला. तर तुम्ही लक्षात घ्या, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आपल्याला पाणी पुरवठा करतं, नगरपालिका करत नाही. तर हे खूपशा लोकांना माहीत नसेल म्हणून मी सांगतो, नाही तर तुम्ही म्हणाल की हे काय आम्हाला सांगता म्हणून. तर तसं नाही आहे, बरेचसे लोक शहरात बाहेरून येतात, त्यांना नोकरीच्या व्यवसायाच्या निमित्त जातात आणि त्यांना कल्पना नसते की काय आहे. तर मूलभूत समस्या जी वीज विजेची समस्या, तसेच पाण्याची समस्या आहे की पाहिजे तेवढं पाण्याचं जे काय पाहिजे पाणी, म्हणजे शहराला जे पाण्याची गरज आहे त्याच्यापेक्षा कमी पाणी आपल्याला उल्हास नदीतनं उचलायची परवानगी आहे. आपल्याला वाटतं नदी बाजूने वाहते तर पाणी का नाही आपल्याला देत, तर तसं नसतं. सरकारने कोटा ठरवून दिलेला असते की एवढंच पाणी तुम्ही घेऊ शकता आणि त्या शहराला देऊ शकता. आणि हा बॅरेज आहे तो ऑर्डनन्स, जे अंबरनाथला फॅक्टरी आहे त्याच्यासाठी ते बॅरेज धरण खरं बांधलेलं होतं, त्यांच्यासाठी ऑर्डनन्स फॅक्टरीसाठी, म्हणजे आयुध निर्माण कंपनी आहे तिच्यासाठी बांधलं होतं. तर त्याच्यातनं माझा बदलापूरला पाणी दिलं जातं. तर अशा पद्धतीने आणि 12वी धरण आहे, त्याचं पाणी हे औद्योगिक जे हे आहेत, वसाहती आहेत, नंतर ठाणा, डोंबिवली या शहरांना दिलं जातं, आपल्याला पण दिलं जातं थोडंफार, तर त्याच्यावरती पण आता बंदी आलेली आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. तर आता काय झालं की विजेची समस्या लक्षात घेऊन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, हे जीवन प्राधिकरण नाव आहे ना, हे पहिलं महाराष्ट्र पाणी पुरवठा विभाग असं नाव होतं, सरळ सोपं. पण मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी असं केलं की आपल्या राजकारण्यांना समस्या सोडवण्यापेक्षा नाव बदलून समस्या सोडवण्यात जास्त रस असतो, म्हणजे शहराचं नाव बदला, योजनेचं नाव बदला, अशा पद्धतीचं काम करतात. तसंच मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले, शिवसेना भाजपचं जे सरकार आलं, शिवशाही सरकार, त्यांनी ह्या खात्याचं नाव बदललं आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जीवन म्हणजे जीवन, जीवन म्हणजे पाणी, पाणी म्हणजे जीवन, असं त्यांना ते म्हणायचं होतं आणि ते नाव बदललं. परंतु ह्या प्राधिकरणाची परिस्थिती काही बदलली नाही. आज बॅरेजच्या जे काही उत्पन्न मिळतंय त्याच्यावरतीच हे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा मोठासा आर्थिक भार हा वा असं त्यांचं जे काही चाललंय खर्च वगैरे, तो त्याच्यातच चाललाय.
आणि तुम्हाला सांगतो की मुंबईपेक्षा महाग पाणी बदलापूरला आहे, म्हणजे पाण्याचा दर आहे तो जास्त आहे. तर असं असून सुद्धा आपल्याला पाणी नाहीये, आणि ज्या पाणी पुरवठ्याच्या करणाऱ्या ज्या योजना आहेत, म्हणजे एक तर पाण्याचा पुरवठा आपल्याला कमी आहे, कोटा उचलण्याची परवानगी, दुसरी गोष्ट पाणी पुरवठ्याची जी काही जलवाहिन्या आहेत त्या फार जुन्या झालेल्या आहेत, 30% आसपास पाणी गळती होते, पाण्याची चोरी होते, त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही. तर सध्या एक पत्रक आलं त्याच्यावरती आपण हा कार्यक्रम करतोय, की त्यांनी असं म्हटलं की वीज पुरवठा हा अपुरा असल्यामुळे आमचं पंपिंग स्टेशन बंद पडतं, आणि मग आम्हाला जे पाणी पुरवठ्यासाठी पंप करायला लागतं, पाणी जे पाण्याची प्रक्रिया करायला पण पंप लागतात, मग तिथे ते प्रक्रिया केंद्र बंद पडतं, कारण का वीज पुरवठा नाही, त्यामुळे ते मोटर्स चालत नाही, त्यामुळे प्रक्रिया केंद्र येते, जिथे प्रक्रिया केंद्रामध्ये आलम टाकतात, क्लोरीन टाकतात, आणि जे पाणी असतं ते गढूळ येतं, ते आता पावसाळ्यात जास्तच गढूळ येतं असं त्यांचं पत्रक म्हणतं. म्हणजे खरंच आहे की जास्त त्याच्यामध्ये ज्याला गढूळपणा असतो, माती वगैरे सगळं येतात, त्याच्यामुळे प्रक्रिया करायला ताण येतो, तर आणि त्यात वीज नाहीये, त्याच्यामुळे काय झालं की त्यांना जे प्रक्रिया करून पाणी उचलून जे शहराला पुरवठा करत असतो त्याच्यावरती मर्यादा आल्यात, आणि असंही पाणी पुरवठ्याची समस्या आहेच, वितरण व्यवस्था ही सदोष आहे, पाहिजे तेवढे जलकुंभ नाहीयेत, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतात. आता त्याच्यात आणखीन भर पडली, तर ह्याच्यात म्हणायचं असं आहे की महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला अजून एक संधी मिळाली, म्हणजे आता त्यांचं इतर कारणांनी जरी पाणी पुरवठा कमी झाला तर ते म्हणतील की बघा वीज नाहीये म्हणून आता पाण्याचं कसं काय करणार, ते अधिकारी तुम्हाला आता त्याचं उत्तर देणार. तर त्याच्या मागचं कारण असं आहे की जे पाणी शुद्धीकरण केंद्र आहे त्याला वीज पुरवठा होत नाही, त्यामुळे प्रक्रिया थांबते, प्रक्रिया थांबली की पाणी पुरवठा करता येत नाही, पुन्हा पाणी पुरवठा करण्यासाठी जे पंपिंग करावं लागतं त्याला पण मर्यादा आल्यात. अशा पद्धतीने विजेची समस्या ही आता पाणी पुरवठ्यापर्यंत पोहोचलेली आहे, म्हणजे आधीच हाऊस न त्याच पाऊस अशा पद्धतीची म्हण म्हणायला काही हरकत नाही, परंतु राजकीय नेते लोकप्रतिनिधी ह्यांच्याकडे ह्या गोष्टीवरती काही उपाय आहे की नाही काही कल्पना नाही, आणि त्यांना लोकही जा विचारत नाही. आपण जे अशा पद्धतीचे चांगले माहितीपूर्ण जे कार्यक्रम करतो त्याला पण तितकंसं लोकांचा, म्हणजे ज्या पद्धतीने हे करायला पाहिजे, ह्या गोष्टींचं शेअर करायला पाहिजे, जनजागृती केली पाहिजे, आपल्या भावना व्यक्त केल्या पाहिजेत, तर त्या करताना पण लोक प्रश्न विचारतात, लोकसंख्या वाढली मग काय करणार आता किंवा काय. पण लोकसंख्या वाढत असताना, शहराचा विकास होत असताना लोकप्रतिनिधींनी म्हणजे आमदारांनी वगैरे दूरदृष्टी दाखवली पाहिजे होती ना, आणि तशा पद्धतीने योजना वाढवल्या पाहिजे होत्या, तशा पद्धतीने पाणी पुरवठ्याच्या जे काही जी जलवाहिन्या आहेत त्या नवीन टाकायला पाहिजे होत्या, परंतु त्याबद्दल जे नियोजन करायला पाहिजे ते वेळच्या वेळी न झाल्यामुळे आज संपूर्ण आपल्याला हालअपेष्टा सहन करावा लागत आहे. सामान्य नागरिक खूप बेजार झालाय, बदलापूर शहर एक अत्यंत असं उमेदीचं शहर होतं, त्या समस्यांनी संपूर्णतः एकदम हे झालेलं आहे, म्हणजे बेजार झालेले लोक, आणि अशा वेळेला तुम्हाला ह्या गोष्टी माहिती पाहिजेत की नेमकं ह्या सगळ्या परिस्थितीला कारण काय आणि ह्याला जबाबदार कोण, हे तुम्ही समजून त्या दृष्टीने बोललं पाहिजे, आणि तुम्हाला सुद्धा आता ह्या गोष्टीवरती कुठेतरी कृती करायला पाहिजे. प्रत्येक सामान्य नागरिकांनी छोटे छोटे कार्यक्रम घेतले पाहिजे, तुम्ही काहीतरी म्हणजे तुमचे जे का व्हॉट्सअपचे डीपी असतील, सोसायटीचे फलक असतील, तिथे एक प्रिंट काढून लावा ना की ही पाण्याची समस्या का सुटत नाही, विजेची समस्या का सुटत नाही, असे तुम्ही व्यक्त व्हा. फार मोठे काही आंदोलन करू शकत नाही, कारण का बदलापूर शहरातला नागरिक हा कामाला जाऊन परत येईपर्यंत त्याचे सगळे जी काही ताकद असते ती संपलेली असते ह्याची कल्पना आहे, परंतु तुम्ही छोट्या छोट्या कृतीतनं समाज माध्यमातनं ह्या गोष्टी करू शकतात. तर आपले बदलापूर तुम्ही हे आमची वृत्तवाहिनी आहे ते सातत्याने यावरती बोलते, तुमचा पाठिंबा असू द्या, आणि आपण ह्या गोष्टी दृष्टीने जे योग्य असं भूमिका आहे ती आपण सातत्याने घेत राहू. मला माहिती आहे की बऱ्याचशा लोकांना जे इथे आहेत ज्यांच्या हातात सगळी सूत्र आहेत त्यांना आवडणार नाहीये, परंतु शेवटी आमची बांधिलकी लोकांशी आहेच. आज ही सगळे जे लोक आहेत, नागरिक आहेत, सामान्य नागरिक, त्यांची भूमिका कोणीतरी मांडली पाहिजे हीच आमची त्यामागची भावना आहे. कोणाला दुखवण्याचं काही कारण नाही, परंतु वस्तुस्थिती ही सांगितलीच गेली पाहिजे असं मला वाटतं. तर आपले बदलापूर फॉलो करा आणि तुम्हाला अधिक अधिक यातनं माहिती मिळत राहील. धन्यवाद.